दुःख आले, अडचणी आल्या की आपण अनेकदा खचून जातो. माझ्यासोबत मला धीर देणारं, मला समजून घेणारं असं कोणी नाही म्हणून आपण अनेकदा आपल्या स्वतःच्याच नशिबाला दोष देत असतो. परंतु अशा वेळी खरं तर आपल्या सोबत जर का कोणी असेल तर ती म्हणजे आपल्या आरशासमोर उभे असलेले आपण स्वतः. संकटांच्या वेळेला, अडचणींच्या वेळेला आपण धीर खचून जायचं नसतो तर आपणच आपला मित्र व्हायचं असतं, हे सांगतायत कवी गुरु ठाकूर त्यांच्या कवितेतून. नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे कवितेच्या जगात. आज आपण जी कविता पाहणार आहोत ती कविता आहे कवी गुरु ठाकूर यांची, नेहमीच नसतं अचूक कोणी. नेहमीच नसतं अचूक कोणी, नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव, जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून डाव. पडत जातात उलटे फासे, पडत जातात उलटे फासे, घरासोबत फिरतात वासे. पडत जातात उलटे फासे, घरासोबत फिरतात वासे, आधाराचे हातही मग होत जातात दिसेनासे. अशा वेळी मोडू नये, अशा वेळी मोडू नये, धीर कधी सोडू नये, अशा वेळी मोडू नये, धीर कधी सोडू नये, नशिबाच्या नावाने उगाच गळा काढू नये, नशिबाच्या नावाने उगाच गळा काढू नये. भरवशाचे करतात दावे, भरवशाचे करतात दावे, आठवू नये त्यांची नावे. भरवशाचे करतात दावे, आठवू नये त्यांची नावे, सगळी दारं मिटतात तेव्हा मग आपणच आपला मित्र व्हावे. मग अचूक दिसते वाट, मग अचूक दिसते वाट, बुडण्याआधीच मिळतो काय. हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट. ज्याला हे जमलं त्याला सामील होतात ग्रह तारे, ज्याला हे जमलं त्याला सामील होतात ग्रह तारे, केवळ त्याच्या शिडासाठी दिशा बदलून मग वाहतात वारे. म्हणून म्हणतो फक्त एकदा केवळ इतकं जमवून पहा, म्हणून म्हणतो फक्त एकदा केवळ इतकं जमवून पहा, मित्र सखा जिवलग यार स्वतःतच शोधून पहा, मित्र सखा जिवलग यार स्वतःतच शोधून पहा. कवी गुरु ठाकूर यांच्या या कवितेतून जेव्हा जेव्हा आपण अडचणीत असतो आणि संकटांचा सामना आपल्याला करायचा असतो त्यावेळेला अनेक जण आपला धीर खचून जातात. यावेळेला खरं तर गरज असते ती आपणच आपला मित्र होण्याची. हे अगदी सहज आणि सोप्या भाषेत कवी गुरु ठाकूर यांनी त्यांच्या कवितेतून समजवून सांगितले. तुम्हाला ही कविता नेमकी कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. यासह ही कविता तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला मिळूच विसरू नका. यासोबतच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा एकदा भेटूयात कवितेच्या जगाच्या आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा एबीपी माझा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.